नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक जे हॉल आहे आहे हे या हॉल हॉलटिकीटची जे अपडेट आहे म्हणजे जे काही मेसेज असतात किंवा मेल असेल एक काही जणांना आले तर काही जणांना आलेले नाहीये त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे याच्यामध्ये जी भरती होती गट भ गट क आणि गट ड साठी होती या संवर्गातील ही भरती होती ही जी जाहिरात आहे दिनांक पंचवीस सात दोन हजार बावीस पासून चालू झालेली ते सात नऊ दोन हजार बावीस पर्यंत ही जाहिरात चालू होती ऑनलाईन फॉर्म आता संपूर्ण आता या हॉल तिकीटचं जे मेसेज कोणाला जर आलं नसेल त्यांनी हॉल हॉलटिकेट कशा का प्रकारे काढायचं या व्हिडिओ मध्ये मा संपूर्ण माहिती दिलेली व्हिडिओ शेवट पर्यंत पहा त्याचबरोबर चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही अपडेट असतात नवीन जाहिराती आलेली असेल किंवा हॉलटिकीट असेल किंवा निकाल असेल याचे जे अपडेट आहे तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाहिजे असेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते जॉईन होऊ शकता त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण मोफत संपूर्ण अपडेट तुम्हाला त्या तुम ठिकाणी मिळत राहणार आहे मित्रांनो तिकीट काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय नोकरी अपडेट डॉट इन या वेबसाईट वर यायचे वेबसाईटची जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यावर जाऊन तुम्ही ती वेबसाईट ओपन करू शकता वेबसाईट ओपन केल्यानंतर याच्यावर तुम्हाला थोडं खाली यायचं याच्यामध्ये राईट साइड ला या ठिकाणी सर्च एक बटन दिलेले याच्यामध्ये तुम्हाला एमयूएचएस हे सर्च करायचे टाईप करून तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचंय एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळणार आहे एमयूएचएस महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान भरती या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे याच्यामध्ये खाली यायचे हे पहा याच्यामध्ये एकूण जागा दिल्या होत्या या एकशे बावीस जागा होत्या टोटलच्या जागा एकशे बावीस होत्या याच्यामध्ये जी पदं होती अधिकारी उच्च श्रेणी लघु लेखक होतं सहाय्यक लेखपाल अशा प्रकारची ही पदं होती वरिष्ठ सहाय्यक असेल लघुटंक लेखक वरिष्ठ लिपिक लिपिकची होती वीज तंत्री वाहन चालक शिपाई अशा प्रकारची ही पदं होती याच्यासाठी जे शिक्षण हे या ठिकाणी खाली दिलेले तुम्ही जर जाहिरातीचा हा जर फॉर्म भरलेला असेल तुम्हाला जर काहीच नोटिफिकेशन जर आलं नसेल तुम्हाला या ठिकाणी हॉल हॉलटिकीट काढून घेता येणार आहे हॉलटिकीट काढण्यासाठी तुम्हाला प्रवेश पत्र या बटनवर आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ते हॉलटिकीट काढता येणार आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता चौदा पंधरा आणि सतरा या तारखेला तुमचे पेपर होणार आहे सतरा ऑक्टोबर याच्या दरम्यान तुमचे पेपर होणार आहे हॉलटिकीट काढण्यासाठी तुमचा जो रजिस्टर नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलं या ठिकाणी नंबर टाईप करून आहे टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे जा या ठिकाणी क्लिक करायचे म्हणजे तुम्हाला ओ टी पी सेंड होणार आहे तुमचा जो रजिस्टर नंबर असेल तोच नंबर द्यायचा आहे हे पहा या ठिकाणी अशा प्रकारे ऑप्शन येईल याच्यामध्ये तुम्हाला जो मोबाईलवर ओटीपी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे टाईप करून झाल्यावर व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करून आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय या ठिकाणी तुम्हाला खाली दाखवलं जाईल शिपाई पदासाठी होता आणि तुमचे जे पेपर आहे ते कोणत्या ठिकाणी असणार आहे परीक्षा केंद्र कोणतं आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचं ता टायमिंग ता सुद्धा पुढे दिलेलं आहे हॉल हॉलटिकीटची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला प्रिंट हॉल हॉलटिकीट या बटनवर हो, क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले वर्ड एक्सेल पीडीएफ किंवा सी एसवी फाईल आता याच्यापैकी तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हो हॉलटिकीट पाहिजे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून आहे आपल्याला जो फॉरमॅट पाहिजे हा पीडीएफमध्ये पाहिजे प्रिंट काढायची आपल्याला पीडीएफमध्ये घ्यायचंय आणि खाली एक्सपोर्टचं बटन दिलेले आहे एक्सपोर्टच्या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय क्लिक केल्यानंतर हॉल हॉलटिकीटचा जो फॉर्मॅट आहे हा पीडीएफमध्ये या ठिकाणी ओपन होईल संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहून घ्यायची सर्व काही बरोबर आहे का सर्व सूचना वाचून घ्यायच्यात पेपर कधी असणार संपूर्ण माहिती ऑल टिकिट वर दिलेली थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ असतात ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत थँक्यू